कोविड आपत्तीत सेवेचे एक नवे बीजारोपण आपल्या कार्यकर्त्यांमध्ये झाले आहे. अशा वेळी या कामाचे एक डॉक्युमेंटेशन तयार झाले पाहिजे. याचे कारण भविष्यात अशी आपत्ती आल्यावर त्याचा उपयोग पुढील पिढीला होतो असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्या कोरोना आपत्तीत केलेल्या कामाच्या जिथे गरज तिथे धीरज या छायाचित्रांच्या पुस्तकाचे प्रकाशन, सप महाविद्यालयातील नूतनीकरण केलेल्या लेडी रमाबाई हॉलचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रवीण दबडघाव, खासदार गिरीश बापट, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस के जैन, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, प्रकाशक आशिष चांदोरकर आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, संघाच्या संस्कारात सेवा ही ठाई असून ती शिकवली गेली आहे. काही जण केवळ फोटो काढून अनेक पुरस्कारही मिळवतात, पण केवळ संकट काळात नव्हे तर इतर वेळी आपण समाजासाठी काम करू शकतो यासाठी घाटे नेहमी प्रयत्नशील असतात. चंद्रकांत पाटील यांनी घाटे आपत्तीच्या काळात मदत करण्यास नेहमी सतत पुढे असतात. केवळ पुण्यातच नव्हे तर जेथे जेथे अडचण असेल तेथे ते स्वतः जातात. हे पुस्तक केवळ धीरज घाटेंपुरते मर्यादित नाही तर भाजपला अभिप्रेत असलेले काम करणाऱ्या भाजप व संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आहे अशा भावना व्यक्त केल्या. एक संघ स्वयंसेवक म्हणून ज्याची संपूर्ण जडणघडण झाली आणि सामाजिक कार्य करता करता राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून ज्यांनी गेले अनेक वर्ष काम केलं ते आमचे मित्र धीरज घाटे यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये आलेल्या संकटात केलेल्या कामाचा एक आलेख आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि त्यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे. आपण अनेक वेळा पाहतो की आपल्या संपूर्ण विचार परिवारामध्ये संकट आलं तर पहिल्यांदा धावून जाणारे कोणी असतील तर ते संघ स्वयंसेवक असतात, विचार परिवारातले आपले कार्यकर्ते असतात, भाजपचे कार्यकर्ते असतात. परंतु आपण कधी त्याचं डॉक्युमेंटेशन करत नाही. आणि अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की फोटो काढण्याउत्पत काम करणारे अनेक लोक हे मात्र ते जे काढलेले दोन चार ठिकाणचे फोटो आहेत त्याचं भांडवल करून देशातले अनेक पुरस्कार देखील प्राप्त करतात आणि तथाकथित NGOsच्या माध्यमातून समाजसेवक देखील बनतात. आपण कधीच प्रसिद्धीकरता काम केलं नाही, कारण आपल्या कामाचा जो काही विचार आहे तो सेवा आहे, यज्ञकुंड समिधा समहम जले या भावनेतनंच आपण नेहमी काम केलं आहे. लोकयोगक्षेम ही राष्ट्र अभय गान हो, सेवारत व्यक्ती व्यक्ती कार्य काही प्राण हो, हा विचारच आपल्याला लहानपणापासून शिकवला आहे. आणि म्हणून सेवा ही काही आपल्याला उसनी आणावी लागत नाही तर ती आपल्या ठाई आहे, आपल्याला ती शिकवलेली आहे, आपल्या संस्कारात ती आहे. आणि त्याच संस्कारात तयार झालेले धीरज हे सातत्याने समाजाकरता काही ना काही चांगलं मला करायचं आहे. म्हणजे धीरज केवळ संकट काळात काम करणारा व्यक्ती नाही आहे तर संकट काळ नसताना देखील वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाकरता आपण काय चांगलं करू शकतो. मला आठवतं अनेक वर्षा